नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण घरात गणपती बाप्पांची स्थापना करतो, मनोभावे त्यांचे पूजन करतो, घरातील एका सदस्याप्रमाणे त्यांचे लाड पुरवितो व 10 दिवस झाले की त्यांनाच उचलून पाण्यात विसर्जित करतो. हे पाहून आश्चर्य वाटते ना. तुम्हाला कधी असे वाटले नाही का की गणपती बाप्पांचे विसर्जन का करतात? तुमच्याही मनात जर हा प्रश्न निर्माण झाला असेल तर आज मी तुम्हाला बाप्पांचे विसर्जन का करतात याविषयी एक कथा सांगते. एकदा ऋषी वेदव्यासांनी महाभारत लिहिण्याचे ठरविले, परंतु इतके मोठे व महान काव्य लिहिण्यासाठी त्याप्रमाणेच महान व्यक्ती असावी असे त्यांना वाटल्यामुळे त्यांनी बाप्पांना याविषयी विचारले. तेव्हा बाप्पांनी महाभारत लिहिण्याचे मान्य केले, परंतु मध्ये न थांबता सारखे महाभारत सांगत राहावे, माझ्या लिखाणात खंड पडता कामा नये अशी अट गणपती बाप्पांनी घातली. तेव्हा वेदव्यासांनीही अशी अट घातली की तुम्ही स्वतःच्या मनाचा एकही शब्द लिहायचा नाही. बाप्पांनीही ही अट मान्य केली व महाभारत लिहिण्यास सुरुवात झाली. हे लिखाण अखंड 10 दिवस चालले. या 10 दिवसात गणपतींचे शरीर मातीसारखे कडक झाले व सारखे महाभारत ऐकून त्यांच्या शरीराचे तापमानही खूप वाढले. जेव्हा महाभारत पूर्ण झाले तेव्हा आचार्य वेदव्यासांनी पाहिले की बाप्पांच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढले आहे व मातीसारखे कडकही झाले आहे. तेव्हा त्यांनी गणपतींना उचलून जवळच असलेल्या कुंडात बुडविले. यामुळे त्यांचे शरीर पूर्ववत झाले व त्यांच्या शरीराचे तापमानही सामान्य झाले. अशा प्रकारे आपण बाप्पांना घरी आणतो व आपले गाऱ्हाणे बाप्पांकडे सांगतो. बाप्पांना आपले दुःख त्रास अडचणी सांगतो व यातून बाहेर काढण्यासाठी बाप्पांना विनंती करतो. 10 दिवस रोज आपले दुःख व त्रास गाऱ्हाणे ऐकून बाप्पांच्या शरीराचे तापमान वाढते, म्हणून त्यांना पाण्यात टाकून त्यांचे विसर्जन करून त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य करण्यासाठी आपण त्यांचे विसर्जन करतो. त्याशिवाय आपण आपल्यासाठी बाप्पांना पृथ्वीतलावर बोलावतो व आपल्या प्रेमाखातर ते येतातही. आणि जर आपण त्यांचे विसर्जनच केले नाही तर ते परत कसे जातील? त्यांचे खरे स्थान हे पृथ्वी लोकावर नाही तर स्वर्ग लोकात आहे, म्हणून त्यांना विसर्जित करून त्यांच्या गावी परत पाठविले जाते. म्हणजे ते आपल्या पृथ्वी लोकावर काय हालचाल आहे हे इतर देवी देवतांना सांगतील व आपल्या सर्वांच्या मनोकामना आणि इच्छा ते पूर्ण करू शकतील. अशा कितीतरी मान्यता गणपती विसर्जनाबाबत सांगितल्या जातात. गणपती विसर्जन हे जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतात. कोणी दुसऱ्या दिवशी, कोणी 5व्या दिवशी, कोणी 7व्या किंवा 9व्या दिवशी, तर कोणी अनंत चतुर्दशीला गणपतींचे विसर्जन करतात. हा ज्याचा त्याचा भाव झाला. तुम्हाला जसे वाटेल तसे करा. जे योग्य वाटेल किंवा तुमच्या प्रथा परंपरा असतील त्याप्रमाणे विसर्जन करा, परंतु फक्त मनात भाव हवा. या गणपतीत तुम्ही मनोभावे गणपतींचे पूजन केल्यास बाप्पा तुमच्या सर्व इच्छा व मनोकामनांची नक्कीच पूर्ती करतील. आपल्याला विसर्जनाबरोबरच आपल्या पर्यावरणाचाही विचार करायचा आहे, म्हणून बाप्पांच्या मूर्तीवर थोडेसे पाणी शिंपडूनही तुम्ही त्यांना थंड करू शकता व ती मूर्ती दान करून पर्यावरणाचेही रक्षण करू शकता. कारण आधी मातीच्या मूर्ती असत, त्यामुळे त्या लगेचच पाण्यात विरघळत असत व त्यांचा पर्यावरणावरही काहीही दुष्परिणाम होत नसे. परंतु आजकाल प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनविल्या जातात. त्यातील विषारी घटक व हानिकारक रंग नदी तलाव किंवा समुद्रात मिसळतात, यामुळे आपल्या जलचरांना धोका निर्माण होतो. तसेच आसपासच्या शेतीतील पिकांवरही या पाण्याचा प्रभाव पडतो व ती पिके खाण्यासाठी निरुपयोगी ठरतात. त्याशिवाय या मूर्त्या लवकर पाण्यात विरघळतही नाहीत व काही दिवसांनी जर पाणी कमी झाले तेव्हा भग्न झालेल्या, रंग उडालेल्या, काही अवशेष निघालेले तर काही शिल्लक असलेले आपल्याला दिसतात. हे पाहून मन खिन्न होते. ज्या बाप्पांना आपण 10 दिवस घरातील सदस्य मानले, त्यांचे मनोभावे पूजन केले, त्यांचे असे हाल झालेले बघून खूप वाईट वाटते. म्हणून बाप्पांचे विसर्जन करा, पण प्राचीन व आधुनिक दोन्ही पद्धतींचा मेळ घालून करा. म्हणजेच बाप्पाला घरातच ठेवू नका, पण नदीतही टाकू नका. म्हणजे बाप्पाही खुश होतील व आपणही निरोगी राहू. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा.
तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.